नमस्कार, या निवडीमधून पुण्य दळप सर्वांचं स्वागत करतो। तर आज 1 एप्रिल 2021 रोजी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये शिक्षक पदांची जी जाहिरात पा प्रसिद्ध झाली होती, आपण पा व्हिडिओच्या माध्यमातून ती जाहिरात पाहिलेली असेल। तर पा या जाहिरातीअनुसार आजपासून ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि त्या संदर्भात जी संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे तर ती आपल्याला या ठिकाणी आज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे की या ठिकाणी ही पदे नेमकी कोणत्या कॅटेगरीसाठी देण्यात आलेली आहेत, त्याच्यानंतर यासाठीचं पे स्केल कशा प्रकारचं असेल, त्याच्यानंतर अभ्यासक्रम काय आहे, तर या संदर्भातील संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल किंवा तुम्हाला वेबसाईट थ्रूसुद्धा ही संपूर्ण माहिती पाहायला मिळू शकते। तर वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ही जी काय PDF आहे त्या PDF तुम्हाला पाहायला मिळेल, त्या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता। तर या ठिकाणी 1 तारखेपासून म्हणजे आज 1/4/2021 ते 30/4/2021 तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरता येईल आणि या ठिकाणी जी काही फी आहे ती फी पेड करण्यासाठी तुम्ही 1/4/2021 ते 1/5/2021 तुम्ही पेमेंट देऊ शकता। आता या ठिकाणी जी फी आहे तर ती किती आहे पा, प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपल या पदासाठी 2000 रुपये एवढी फी आहे, त्याच्यानंतर PGT आणि TGT या पोस्टसाठी पा 1500 रुपये फी तुम्हाला द्यावी लागेल। त्याच्यानंतर 4/5/2021 ते 6/5/2021 तर या 2 दिवसामध्ये तुम्हाला जर तुमच्या अर्जामध्ये किंवा ॲप्लिकेशनमध्ये काही करेक्शन करायचं असेल किंवा काही दुरुस्ती करायच्या असतील तर त्या दुरुस्ती तुम्ही या दिनांकाला या तारखेला पा करू शकता। त्याच्यानंतर पा या ठिकाणी जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा ही लास्ट वीक मेच्या लास्ट वीकमध्ये किंवा पा जूनच्या फर्स्ट वीकमध्ये होणार आहे। यासाठी जो काही पेपर आहे तो 180 मिनिटांचा असेल म्हणजे पा 3 तासांचा असणार आहे पा। 2 शिफ्टमध्ये ही परीक्षा होईल, फर्स्ट शिफ्ट 9 ते 12, त्याच्यानंतर पा सेकंड शिफ्ट 3 ते 6, हा या ठिकाणी पा टायमिंग असणार आहे। त्यानंतर पा ॲप्लिकेशन कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे या संदर्भातील माहिती या ठिकाणी पा देण्यात आलेली आहे, तुम्ही ही माहिती वाचायची आहे पा व्यवस्थित। फॉर्म भरण्याच्या आधी तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी पा व्यवस्थित एकदा वाचायची आहे आणि त्याच्यानंतर पा ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे पा। सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर पा सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पदांसाठीचं पे स्केल काय आहे, तर पा प्रिन्सिपल या पदासाठी लेवल 12 म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पेमेंट दिलं जाईल पा 78,800 एवढं पेमेंट तुम्हाला या ठिकाणी प्रिन्सिपल पदासाठी असेल। व्हाईस प्रिन्सिपल या पदासाठी लेवल 10 अनुसार पेमेंट असेल पा 56,100 ते 1,77,500, तर एवढं पेमेंट या ठिकाणी तुम्हाला व्हाईस प्रिन्सिपल पदासाठी असेल। पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे पा PGT पदासाठीचे सब्जेक्ट आहेत पा इंग्रजी, हिंदी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, बायोलॉजी, हिस्ट्री, जॉग्रॉफी, कॉमर्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयांसाठी PGT पदांच्या जागा आहेत। यासाठी जर पे स्केल पा लेवल 8 अनुसार 47,600 ते 1,51,100 इतकं पे स्केल आहे। तर पा ट्रेन ग्रॅज्युएट टीचर म्हणजे पा TGT या पदासाठी इंग्रजी, हिंदी, मॅथमॅटिक्स, सायन्स आणि सोशल स्टडीज या विषयांच्या जागा आहेत। लेवल 7 अनुसार या ठिकाणी पेमेंट दिलं जाईल, यासाठी पेमेंट आहे पा 44,900 ते 1,42,400, तर एवढं पेमेंट हे TGT पदासाठी मिळणार आहे। तर पा अशा प्रकारे या ठिकाणी या पदांसाठी कोणत्याही प्रकारचं शिक्षण सेवक योजना लागू नाही, डायरेक्टली पेमेंट तुम्हाला या ठिकाणी चालू असणार आहे म्हणजे पा फुल पे स्केल या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर या ज्या काही पोस्ट भरल्या जातील तर या पोस्ट भरण्यासाठी एक्झामिनेशन घेतली जाणार आहे, तर यासाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे पा CBT टेस्ट पा घेतली जाणार आहे। त्याच्यानंतर या पदासाठीची जी एक्झामिनेशन होईल तर ही हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून घेतली जाणार आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो काही एक्झामिनेशनचा पॅटर्न आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। तर आत्ता आपण या ठिकाणी एक्झामिनेशनचं पॅटर्न पाहत नाही, आपण या ठिकाणी नंतर त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवू, त्याच्यामध्ये तुम्हाला CBT म्हणजे नेमकं काय, त्याच्यानंतर अभ्यासक्रम काय आहे, तर याची माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये पास सविस्तरपणे पाहायला मिळेल। त्यानंतर पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पदासाठीची इलिजिबिलिटी क्रायटेरिया नेमका काय आहे किंवा क्वालिफिकेशन काय लागणार आहे। तर पा प्रिन्सिपल पदासाठी जी एज लिमिट आहे तिथे 50 वर्ष इतकी आहे। SC ST कॅटेगरीसाठी पा 5 वर्षांचं तुम्हाला रिलॅक्सेशन असेल आणि OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं आणि इतर जे काही पा अपंग वगैरे असतात त्यांना 10 वर्ष ते नियमाप्रमाणे रिलॅक्सेशन पा दिलं जाईल। त्याच्यानंतर पा क्वालिफिकेशन किंवा एक्सपिरियन्स प्रिन्सिपल पदासाठी काय असेल तर पा मास्टर डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट आणि तुमचं BEd असावं किंवा इक्विव्हलंट डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी। प्रोफिशियन्सी इन टीचिंग हिंदी आणि इंग्रजीमधून पा शिकवता आलं पाहिजे। त्याच्यानंतर पर्सन्स वर्किंग इन एनी ऑफ द गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड किंवा CBSE अफिलिएटेड सिनियर सेकंडरी स्कूल्स, इंटर, कॉलेज,
म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारच्या काही संस्था आहेत, या संस्थेमध्ये तुम्ही काम केलेलं असणं आवश्यक आहे. होल्डिंग एनॉलॉजस पोस्ट किंवा या ठिकाणी पोस्ट ऑर 10 इयर्स एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग व्हाईस प्रिन्सिपल PGT TGT इन अ रिकॉग्नाइज हायस्कूल हायर सेकंडरी स्कूल सिनियर सेकंडरी स्कूल इंटरमिडिएट कॉलेज. तर या ठिकाणी तुम्ही व्हाईस प्रिन्सिपल PGT किंवा TGT या पदावरती 10 वर्षांचा अनुभव आणि तुम्ही काम केलेलं असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी एक्सपिरियन्स या प्रिन्सिपल पदासाठी आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी व्हाईस प्रिन्सिपल पदासाठी 45 वर्ष एवढी वयाची अट आहे. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्षांची अट असेल. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन मास्टर डिग्री आवश्यक आहे, BEd असणं आवश्यक आहे, हिंदी इंग्रजीमधून शिकवता आलं पाहिजे आणि 2 वर्षांचा हा अनुभव तुम्हाला पा किंवा PGT या पोस्टवरती असणं आवश्यक आहे. म्हणजे पा PGT या पोस्टवरती तुम्ही कमीत कमी 2 वर्ष काम केलेलं असावं किंवा लेक्चरशिप तुम्ही या ठिकाणी 8व्या लेवलने पा केलेले असणं आवश्यक आहे. सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट किंवा ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन ऑफ सेंट्रल किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही संस्थेवर तुम्ही जे काही 7व्या वेतनानुसार 8वी लेवल आहे त्या 8व्या लेवलने तुम्ही काम केलेलं असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचा एवढा पगार जर असेल आणि तुमचा 2 वर्षांचा तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात. किंवा डिझायरेबल जे काही क्वालिफिकेशन आहे ते 3 वर्षांचा अनुभव तुम्हाला फुली रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे ज्या काही पूर्ण निवासी शाळा असतात त्या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर PGT या पदासाठी 40 वर्ष वयाची अट असून SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष आहे. क्वालिफिकेशन या ठिकाणी तुमचा 2 वर्षांचं या ठिकाणी तुमचं MEd असणं आवश्यक आहे 50% मार्कासहित किंवा तुमची मास्टर डिग्री म्हणजे MEA 50% संबंधित विषयासह उत्तीर्ण असावेत. जे काही विषय आहेत तर त्या विषयामध्ये तुमची PG पूर्ण असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी पण तुमची काही मास्टर डिग्री आहे ती तुमच्या संबंधित विषयामध्ये तुम्ही उत्तीर्ण आवश्यक आहे. तर या ठिकाणी विषय देण्यात आलेले आहे, तुमचा जो विषय आहे तर त्याप्रमाणे तुमचा कोणता विषय आवश्यक आहे तर त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं BEd असणं आवश्यक आहे. BEd किंवा इक्विव्हलंट डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल ऑन पोस्ट ग्रॅज्युएशन IT या ठिकाणी PGT ही IT विषयासाठी लागू नाही. त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी हिंदी आणि इंग्लिश मिडियममधून तुम्हाला शिकवता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी PGT पदासाठी ही पात्रता देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी TGT पदासाठीची जी काही एज लिमिट आहे ती 35 वर्ष आहे. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष आहे. जे काही क्वालिफिकेशन आहे किंवा एक्सपिरियन्स आहे तो तुमचा 4 वर्षांचा जो काही इंटिग्रेटेड डिग्री कोर्स आहे म्हणजे BSc किंवा BA किंवा BEd असतं 4 वर्षांचं नवीन जो कोर्स आहे तो तुमचा पूर्ण असेल 50% मार्कासह तर तुम्ही या ठिकाणी पात्र आहात. किंवा या ठिकाणी तुम्हाला बॅचलर डिग्री म्हणजे तुमचं BA BSc किंवा BCom हे 50% मार्कासहित तुम्ही जे काही संबंधित विषय आहे त्या विषयामधून उत्तीर्ण आवश्यक आहे. या ठिकाणी TGT म्हणजे हिंदी विषयामधून तुमचं BA पूर्ण असेल तर या ठिकाणी हिंदी हा 3 वर्षासाठी असावा. तर अशा प्रकारे प्रत्येक विषय तुमचे संबंधित विषय या ठिकाणी पाहायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही क्वालिफाईड आहात का नाही त्या ठिकाणी तुम्ही चेक करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही BEd उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किंवा इक्विव्हलंट डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे या ठिकाणी BEd किंवा त्याला समतुल्य जी अर्हता आहे ती तुमची आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी TGT या पदासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची SCET किंवा CET उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. जो काही सेकंड पेपर आहे म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही MSTET म्हणजे महाTET तुम्ही दिली असेल पेपर 2 आणि तुम्ही पेपर 2 उत्तीर्ण असाल किंवा या ठिकाणी CET चा पेपर 2 तुमचा उत्तीर्ण असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी क्वालिफाईड आहात. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की तुमची TET म्हणजे महाTET पेपर 2 किंवा CET चा पेपर 2 हा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि हिंदी आणि इंग्रजीमधून तुम्हाला बोलता आलं पाहिजे किंवा शिकवता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे काही क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या ठिकाणी जे काही एज लिमिट आहे तर त्या ठिकाणी तुम्ही खाली व्यवस्थितपणे पाहू शकता. त्याच्यामध्ये SC आणि ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष, त्याच्यानंतर ऑदर म्हणजे OBC कॅटेगरीसाठी 3 वर्ष आणि महिलांसाठी SC ST OBC आणि जनरलसाठी SC ST महिलांसाठी 15 वर्ष सवलत आहे. OBC साठी 13 वर्ष आणि जनरल कॅटेगरीसाठी 10 वर्षांची सवलत देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी एज लिमिट देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी सिलेबससुद्धा या परीक्षेसाठीचा देण्यात आलेला आहे. तर तुम्ही सिलेबससुद्धा या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहू शकता. TGT PGT प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपलसाठी वेगवेगळा सिलेबस या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर तो सिलेबस तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित वाचू शकता.
त्यानंतर पहा या ठिकाणी महाराष्ट्रामधील ज्या काही जागा आहेत तर त्या कॅटेगरी वाईज कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत तर त्या आपण या ठिकाणी पाहूया। तर या ठिकाणी पहा हे रोस्टर देण्यात आलेलं आहे पहा महाराष्ट्रासाठी एकूण 216 जागा आहेत, त्याच्यामध्ये पहा प्रिन्सिपल पदासाठी एकूण पहा 16 जागा आहेत, त्याच्यामध्ये अनरिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी पहा 3 जागा आहेत, SC साठी 1, ST 1, OBC 2, EWS कॅटेगरीसाठी पहा 2 जागा आहेत, SCBC कॅटेगरीसाठी सुद्धा पहा 2 जागा देण्यात आलेल्या आहेत। जे काही महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आहे तर त्या SCBC कॅटेगरीसाठी सुद्धा पहा 2 जागा देण्यात आलेल्या आहेत। FGA कॅटेगरीसाठी पहा 1 आहे, NTB साठी 1, NTC 1, NTD 1, SBC 1 आणि वुमेन कॅटेगरीसाठी पहा 5 जागा देण्यात आलेल्या आहेत। तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रिन्सिपल पदासाठी या जागा आहेत एकूण 16, व्हाईस प्रिन्सिपल पदासाठी पहा 8 जागा आहेत, ओपनसाठी 2 आहेत पहा, SC ST OBC EWS SCBC FGA या कॅटेगरीसाठी पहा 1-1 जागा आहे, त्याच्यानंतर NTB NTC NTD आणि SBC कॅटेगरीसाठी पहा 1 पण जागा नाही, महिलांसाठी 2 जागा आहेत। त्याच्यानंतर पहा PGT या पदासाठी इंग्रजी या विषयाच्या पहा 5 जागा आहेत, त्याच्यामध्ये SC साठी 1 जागा आहे, OBC साठी 1, EWS साठी 1, SCBC 1, FGA 1, NTB NTC NTD किंवा महिलांसाठी जागा नाहीत। फिजिक्स या विषयासाठी पहा एकूण 5 जागा आहेत, त्याच्यामध्ये SC साठी 1 जागा आहे, OBC 1, EWS 1, SCBC 1 आणि FGA साठी 1 जागा आहे। केमिस्ट्री या विषयासाठी पहा एकूण 7 जागा आहेत, ज्याच्यामध्ये SC साठी 1 जागा आहे, OBC साठी 2 जागा आहेत, EWS साठी 1, SCBC साठी 2 जागा आणि NTD साठी 1 जागा देण्यात आलेली आहे। पहा मॅथ या विषयासाठी पहा एकूण 2 जागा आहेत, ज्या या ठिकाणी पहा OBC कॅटेगरीसाठी 1 जागा आहे आणि SCBC कॅटेगरीसाठी पहा 1 जागा देण्यात आलेली आहे। इकॉनॉमिक्स या विषयासाठी पहा 1च जागा आहे आणि ती EWS या कॅटेगरीसाठीची आहे। बायोलॉजीसाठी एकूण 7 जागा आहेत, त्याच्यापैकी SC साठी 1 जागा आहे, OBC 2, EWS 2, SCBC 2 जागा आहेत। कॉमर्ससाठी पहा 1च जागा आहे जी SC कॅटेगरीसाठीची आहे। त्यानंतर पहा PGT या पदासाठी सर्व कॅटेगरीसाठी महिलांसाठी एकूण पहा 11 जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। पहा विषयानुसार या ठिकाणी पहा जागा देण्यात आलेल्या नाहीत किंवा कॅटेगरीनुसार या ठिकाणी पहा जागा महिलांच्या देण्यात आलेल्या नाहीत, फक्त या ठिकाणी सर्व महिलांसाठी 11 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। तर अशा प्रकारे या ठिकाणी पहा PGT पदासाठीच्या कॅटेगरीवाईज या जागा आहेत। त्याच्यानंतर पहा TGT या पदासाठी इंग्रजी या विषयाचे एकूण 41 जागा आहेत, त्यापैकी ओपन कॅटेगरीसाठी पहा 7 जागा आहेत, SC 5, ST 3, OBC 8, EWS 5, त्याच्यानंतर SCBC 7, FGA 2, NTB NTC NTD आणि SBC साठी 1-1 जागा आहे। हिंदी या विषयाच्या एकूण 6 जागा आहेत, त्यापैकी ओपन कॅटेगरीसाठी 1 जागा आहे, त्याच्यानंतर SC ST OBC EWS SCBC या कॅटेगरीसाठी 1-1 जागा देण्यात आली आहे। मॅथ या विषयासाठीच्या एकूण 56 जागा आहेत, त्यापैकी ओपन कॅटेगरीसाठी पहा 10 जागा आहेत, SC साठी 7, ST साठी पहा 4 जागा आहेत, OBC साठी 10 जागा आहेत, EWS 7, SCBC 9 जागा आहेत, FGA साठी 2, NTB 2, NTC 2, NTD 1 आणि SBC कॅटेगरीसाठी पहा 2 जागा आहेत या गणित विषयाच्या। सायन्समध्ये पहा एकूण 28 जागा देण्यात आल्या आहेत, ज्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीला 5 जागा आहेत, SC साठी 3, ST साठी 2, OBC साठी 6 जागा आहेत, त्याच्यानंतर EWS 4, SCBC 5, त्याच्यानंतर FGA साठी 1, NTB 1, NTC 1 जागा आहे। सोशल स्टडीज SST साठी पहा एकूण 33 जागा आहेत, त्यापैकी अनरिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी पहा 6 जागा आहेत, SC साठी 4, ST 2, OBC 6, EWS 4, SCBC 6, त्याच्यानंतर FGA 1, NTB NTC आणि NTD आणि SBC साठी 1-1 जागा देण्यात आली आहे। तर त्यानंतर पहा या ठिकाणी महिलांसाठी एकूण TGT या पदासाठी पहा 62 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, विषयानुसार आणि कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागा नाही। तर अशा प्रकारे या ठिकाणी महिलांसाठी एकूण पहा 62 जागा या TGT पदासाठी आहेत। तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी एकूण ज्या काही जागा आहेत त्या टोटल 216 जागा आहेत, ज्याच्यामध्ये ओपनच्या 34 जागा आहेत, त्याच्यानंतर SC 27, ST 14, OBC साठी 41, EWS 30, SCBC 38, FGA 10, NTB 6, NTC 6, NTD 5, SBC 5 आणि या ठिकाणी महिलांसाठी एकूण पहा 80 जागा देण्यात आलेल्या आहेत। तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी कॅटेगरी वाईज या जागा देण्यात आलेल्या आहेत, पहा TGT PGT प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपल या प
पदासाठीच्या, तर पहा जे विद्यार्थी या ठिकाणी पात्र असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांना ठिकाणी जी काही PDF आहे, जी काही माहिती आहे, तर ती माहिती संपूर्णपणे व्यवस्थितरित्या पहा वाचायची आहे. आपण या ठिकाणी पात्र आहोत किंवा नाही या ठिकाणी एकदा चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर पहा ॲप्लिकेशन करायचं आहे. आता या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे तर ते आपण पुढील व्हिडिओमधून पहा सविस्तरपणे पाहूया. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन व्यवस्थितरित्या पहा करता येणार आहे. आता या ठिकाणी आपण या पदासाठी कोणकोण पात्र आहे, त्याच्यानंतर पहा पे स्केल काय असेल, अभ्यासक्रम या संदर्भात आपण या ठिकाणी थोडीशी माहिती पाहिली आहे, त्याच्यानंतर जागा कोणत्या कॅटेगरीसाठी किती आहे तर याची माहिती आपण सविस्तरपणे या ठिकाणी पाहिली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद.